नमस्कार, बुलेटिन मध्ये स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उस्मानाबाद आणि लातूरच्या दौऱ्यावर आहेत। नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करत आहेत। शरद पवार तुळजापूर मध्ये दाखल झालेले आहेत। साधारणपणे 9:30-10 नंतर ते तुळजापूरमध्ये दाखल झाले आणि आता त्यांचा पाहणी दौरा सुरू होईल। थेट प्रक्षेपण आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर। तुळजापूरमध्ये शरद पवार दाखल झाले आणि आता ते आज आणि उद्या पूर्ण दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते ते समर्थक हे त्यांच्या आगमनासाठी त्यांना वेलकम करण्यासाठी विमानतळावर पोहोचले, त्याची दृश्य आपण बघतोय आणि हातांनी त्यांना अभिवादन करून किंवा नमस्कार करून तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन करताना शरद पवार आपल्याला बघायला मिळत आहेत। शरद पवारांचं हेलिकॉप्टर तुळजापुरात उतरलं तेव्हाची ही दृश्य आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। सिद्धार्थ, 2 दिवस शरद पवारांचा उस्मानाबाद लातूर दौरा असेल, तुळजापुरामध्ये किती वाजता शरद पवार दाखल झाले, त्यांचा पाहणी दौरा सुरू झालेला आहे का? सुवर्ण, शरद पवारांचा पाहणी दौरा सुरू झालेला आहे आणि एका ठिकाणी त्यांनी पाहणी केलेली। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या संपर्कात आहेत, त्यांचा सलग आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, पण आपण बघतोय शरद पवारांनी वारंवार स्वतःच आवाहन केलं, जे त्यांना वेलकम करण्यासाठी आलेले होते त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं, जे पाळलं गेलं नाही हे आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सुरक्षा रक्षक बॉडीगार्ड सुद्धा सांगत होते की सोशल डिस्टन्सिंग पाळा, पण कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही। स्वतः शरद पवार सुद्धा आवाहन करत होते की वेलकम करून लवकर बाजूला व्हा, कारण सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा सिद्धार्थ यांच्याशी आपण बोलूया। सिद्धार्थ, मगाशी आपला आवाज नीट पोहोचत नव्हता, आपण सांगत होता दौरा सुरू झाला। एका बाजूला आपण बघतोय शरद पवारांचा दौरा सुरू झाला, पण वेलकम करायला आलेले जे सगळे कार्यकर्ते होते सिद्धार्थ, त्यांच्याकडनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालेलं दिसत नाही। सुवर्ण, 100 ते 125 गाड्यांचा ताफा, त्यामुळं फार मोठ्या लोकांची गर्दी त्यांच्या सोबत आहे। मात्र ज्या काक्रंबा गावामध्ये ते आले त्या ठिकाणी शेतीची पाहणी केली, गाडी नाही। नाही सिद्धार्थ, काही कारणामुळे आपला आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा आपण बोलूया। पण आपण बघतोय तुळजापुरामध्ये साधारणपणे 9:30-9 दरम्यान आगमन झालं शरद पवार यांचं। शरद पवार 2 दिवसाच्या उस्मानाबाद लातूर दौऱ्यावर आहेत। सुरुवात ते करणार आहेत काक्रंबा या गावामधून आणि काक्रंबा इथं ते पोहोचले, तिथे त्यांनी पाहणी केली। पुढे अशी माहिती तरी मिळते आहे की ते सास्तूरकडे रवाना होतील आणि सास्तूरमधल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करतील। ही दृश्य काक्रंबा इथली आहेत, तुळजापूर काक्रंबा इथली ही दृश्य आहेत। शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, अजून सुद्धा काही भागा शेतात काही भागामध्ये पाणी आहे, त्याची पाहणी ते करत आहेत। त्यांच्यावर खूप मोठा लवाजमा दिसतो आहे। जरी प्रयत्न केला सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा, तरी ते पाळताना आता अडचणी येत आहेत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या संपर्कात आहेत। बालाजी, सिद्धार्थ आणि तुम्ही स्वतः या शरद पवारांच्या दौऱ्यावर लक्ष ठेवून आहात। शरद पवार काक्रंबावाडी इथं पोहोचले, त्यांनी पाहणी केली, खूप गर्दी आहे त्यांच्यासोबत, काय या सगळ्याविषयी काय सविस्तर सांगाल? एकूण जर बघितलं तर शरद पवारांनी आज जी अतिवृष्टी झाली होती त्या भागात पाहणी करण्यास सुरुवात केली। तुळजापूरमध्ये त्या हेलिपॅडवर आलेत आणि त्याच्यानंतर जे पुढचं गाव पहिलं गाव होतं ते काक्रंबा, काक्रंबाच्या नंतर ते लोहारा तालुक्यातल्या काही गावात जाणार आहेत शरद पवार पाहणी करणार आहेत। पाहणी करताना आता जिल्हाधिकारी हे देखील प्रशासनाचे काही अधिकारी सोबत आहेत, जिल्हाधिकारी आहेत। शेतकऱ्यांशीही पवारांनी काक्रंबा या गावात सुरुवातीला संपर्क साधलेला, संवाद साधलेला आहे। संवाद साधून त्यांनी नुकसान कशी झाली एका बंधाऱ्यावरती जाऊन पाहणी केलेली आहे की आताही पाणी त्या बंधाऱ्यातून वाहत आहे आणि बाजूची जी जमीन आहे ती खरडलेली आहे, ते पवारांनी पाहिलं आणि अधिकाऱ्यांना त्याची माहितीही घेतलेली आहे। त्याच्यानंतर जो दौरा असेल ते लोहराचा, आता हे सास्तूर या ठिकाणी पवारसाहेब पुढचा पवार जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे पाण्यानं त्या पिकाची सुद्धा पाहणी आता ते करणार आहेत। एकंदरीत बघितलं सास्तूरच्या नंतर ते औशाकडे जातील, औशातून परत ते तुळजापूरला माघार येतील। आता मुक्काम त्यांचा तुळजापूर असेल, उद्याचा जर बघितलं तर उद्या उस्मानाबाद आणि त्याच्यानंतर परांड्याच्या ठिकाणी पाहणी करून ते परत बारामतीकडे जातील। 2 दिवसाचा दौरा हा पवारांचा असणार आहे। याच्यामध्ये ते फक्त हेच आहे की नुकसान जे अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे त्याच भागात पाहणी करतात। पवार पाणी जरी करत असले तर शेतकऱ्यांना मात्र एवढं मोठं नुकसान झालं आहे
त्या नुकसानात कुठं धीर पाहिजे आणि मुक्त आश्वासन नको ते थेट मदत हवी अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचंही या पवारांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटत असणार की आपण शरद पवारांना सांगावं की नेमकी आमची परिस्थिती, आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे. सगळ्यांशी बोलणं तर खरं शक्य नाही. 2 दिवसांचा हा शरद पवारांचा दौरा आहे. बालाजी, शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणी इतर महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत का? स्थानिक नेते तिथे त्यांच्या सोबत आहेत का? याविषयी काही कळतंय का? एकूण जर बघितलं तर सुरुवातीपासून ज्यावेळेस विमानतळावर पवार त्यावेळेस एकटेच विमानातून पवार उतरले. त्यांच्यासोबत कुठलाही नेता नाहीये. मोठे इथले जर स्थानिक नेते असतील तर स्थानिक नेते जे माजी आमदार राहुल मोठे आहेत आणि लातूरचे जे आहेत मंत्री महोदय ते आहेत. बनसोडा जे राज्यमंत्री आहेत ते त्यांच्यासोबत फक्त आहेत आणि बाकी स्थानिक पदाधिकारी इथले आहेत. एकूण जर बघितलं तर कुणालाही न स्वतः सोबत घेता स्वतः शेतात जाऊन पाहणी करण्याचं एक पवाराचं मानस दिसतं या दौऱ्यातनं. त्याच्यानुसारच त्या पाहणी करतायत. फक्त पाहणी जरी झाली तर फक्त जी मुद्दा तोच आहे की मदत कशी होणार आणि मदत कुठल्या स्वरूपात केली जाणार. बालाजी, आपण असे संपर्कात राहा. जेव्हा बांधावर शरद पवार पोहोचत आहेत तेव्हा शेतकरी त्यांच्याशी बोलू पाहत आहेत, त्यांना व्यथा सांगू पाहत आहेत. आपण बघूया काय नेमकं शेतकऱ्याचं म्हणणं आहे, शरद पवारांकडे ते कशी व्यथा मांडतायत. काक्रंबावाडी इथं उस्मानाबादच्या एका गावात ते पोहोचले आणि तिथल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करत आहेत. क्षेत्र इथं भाषण गेलं राहुल सर थोडं काही शेतकरी आपली व्यथा सांगतो आहे. माझ्या शेतात मी काय काय लावलं होतं आणि त्याचं कसं होत्याचं नव्हतं झालं ही व्यथा डोळ्यात पाणी आणून शरद पवारांना सांगितली जाते. शरद पवारांनी दीर्घकाळ कृषी मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी माती आहे, कुठलं पीक घेतलं जातं आणि काय करायला हवं या सगळ्याविषयी ते वारंवार बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि शरद पवार 2 दिवसाच्या उस्मानाबाद लातूर दौऱ्यावर आहेत. तुळजापुरामध्ये 9:30 दरम्यान ते पोहोचले. तिथे कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही. वारंवार स्वतः शरद पवार त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळा म्हणून सांगत होते. त्यानंतर ते काक्रंबावाडी इथं गेलेत, तिथे त्यांनी पाहणी केलेली आणि आता ते सास्तूरकडे रवाना झालेले आहेत. तेव्हाची सगळी दृश्य आपण बघतो आहोत फक्त News 18 लोकमतवर. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या संपर्कात आहेत. बालाजी, काय सांगाल, ही सगळी पाहणी केल्यानंतर अर्थातच ते जे त्यांच्या निदर्शनास आलं त्याच्याविषयीची अपडेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतीलच, पण काक्रंबावाडीकडून सास्तूरकडे ते निघाले आहेत, कसा दिवसभराचा दौरा असेल आणि काय अधिक अपडेट आहे? एकूण जर बघितलं तर आपण सुरुवातीपासून News 18 लोकमत असेल ज्या दिवशी अतिवृष्टी झाली तेव्हापासून आपण ग्राउंडवरची परिस्थिती जी आहे ती सगळी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण खूप बघितलंय की खूप विदारक आणि खूप अडचणीची परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्या पुढे निर्माण झालेली आहे. एकूण जर बघितलं तर 7 लाख हेक्टरच्या जवळपास पेरणीचं क्षेत्र उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. त्याच्यापैकी 4,01,000 हेक्टरवरती जे आहे ते नुकसान झालेलं आहे आणि हा एक शासकीय आकडेवारी आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली की एवढं नुकसान उस्मानाबाद जिल्ह्यात झालेलं आहे. 736 गावं उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत, त्यापैकी 70 गावात जे 3 तालुके आहेत प्रामुख्यानं उमरगा, लोहारा आणि तुळजापूर, या 70 गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान कसं भरपाई कशी मिळणार, कसं आपल्याला याचा सरकारकडून दिलासा मिळणार यासाठी शेतकऱ्यांची डोळे जे आहेत ती सरकारकडे लागलेली आहेत. आज पवार त्याच्या निमित्तानं दौरा करतायत. उद्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा दौरा सोलापूरकडे आहे आणि त्याच्यानंतर फडर विरोधी पक्ष नेते सुद्धा उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावरती आहेत. नेते एकूण जर बघितलं सगळे नेते पाहण्यासाठी येत आहेत. मात्र शेतकऱ्यांना आता जी आशा आहे की ती ठोसपणे मदत करावी. या मदतीमध्ये जर बघितलं तर सोयाबीनचं जे सगळ्यात मोठं जे नुकसान आहे ते सोयाबीनचं आहे आणि याच्यामध्ये विमा कंपनी जी आहे ते विमा काही तांत्रिक मुद्दे पुढे करून ज्या मागच्या वेळेस जसा पाऊस झाला तांत्रिक मुद्दे करून विमा कंपनीने कुठेतरी मदत देण्यास टाळाटाळ केली होती असाही मुद्दा आता उपस्थित केला जातोय की सोयाबीन काढून टाकलेले आहे, गंजी वाहून गेलेले आहेत. मग हे विमा कंपनी हे आपलं विमा देताना ह्या मदत गृहित धरत नाहीत. त्याच्यामुळे आता वाहून तर गेलंय सगळं, मग मदत कशी करायची हा पण प्रशासनापुढे एक मोठा पेच उभा राहिलेला आहे. त्याच्यातून प्रशासन मार्ग काढत आहे आणि हाच मार्ग कुठेतरी शेतकऱ्यांनी व्यथा आता पवारांना सुद्धा सांगितलेली की अशा पद्धतीने सोयाबीन. बालाजी, पण अनेकदा खेदानं असं म्हणावं लागतं की दौरे तर होतात नेत्यांचे,
पण त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून सुद्धा किंवा त्याची अपडेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून सुद्धा सरकारकडून जितक्या लवकर आणि तात्काळ मदत हवी तितकी ती मिळत नाही. मागच्या वर्षीचीच नुकसान भरपाई अजून काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही अशा व्यथा सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेत शेतकऱ्यांनी मांडल्या. नाही एकूण निश्चितच हेच खरं आहे की कित्येक वेळेस असं होतं की नुसते दौरे होतात, पाहणी होते, पाहणी पथक येतं, केंद्रीय पथक येतं, पण शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडत नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकरी हा वारंवार हतबल झालेला दिसतोय. खास करून उस्मानाबाद जिल्ह्याचं जर बोलायचं झालं तर दुष्काळग्रस्त म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे. सतत दुष्काळाशी लढा देणारा हा उस्मानाबाद जिल्हा आहे. यांना मागणी करणं आणि मागणी सरकारशी झगडणं शेतकऱ्याशी कायम पाचवीच्या नशिबाला पोहोचलेलंच आहे. मात्र आताची परिस्थिती झालेली आहे की कधी असा विचार केला नव्हता की इथं या उस्मानाबाद जिल्ह्यात की एवढा मोठा पाऊस होईल आणि जमिनीच्या जमिनी अख्या खरडून जातील आणि पिकाची पिकं सगळी वाहून जातील. मात्र ही परिस्थिती झालेली आहे. या परिस्थितीत कसं नुकसान भरपण करायचं, एक तर कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत सगळे बाजारपेठा ठप्प होत्या, अशात कुठेतरी शेतकरी बळीराजा जो आहे तो शेतात कसून कुठेतरी दोन पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. आणि तसं बघितलं तर हा हंगाम जो आहे तो चांगला झालाही होता. सोयाबीनचा त्या पद्धतीने ज्या प्रमाणात पेर 4,00,000 हेक्टर झाली होती ते उत्पन्नही चांगलं झालं होतं. मात्र ज्या नेमकं गंजी काढायच्या मळणीच्या टायमाला हा पाऊस आला आणि जे होत्याचं नव्हतं झालं. आता सगळं झालंय, कागदपत्रे अहवाल आहे, पंचनामे सुरू आहेत. मात्र शेतकऱ्यांना फक्त जो धीर जो आहे तो शेतकऱ्यांना जर आत्महत्या रोखण्याच्या पासून जर असं जर शेतकऱ्यांना फक्त धीर म्हणजे तो फक्त आर्थिक मदतीतूनच मिळू शकतो आणि शेतकऱ्यांची तीच अपेक्षा आहे. बालाजी आपण पाठपुरावा करतो आहोत की लवकरात लवकर पंचनामे पूर्ण व्हावेत आणि शेतकऱ्याला मदत मिळावी. धन्यवाद बालाजी माहिती दिल्याबद्दल. शरद पवारांचा 2 दिवसाचा उस्मानाबाद लातूरचा दौरा आहे. एका बाजूला पाऊस उशिरानं सुरू झाला म्हणून शेतकरी आधीच चिंतातूर होता, त्यानंतर पाऊस झाला, शेतात पिकलेलं उगवलं सुद्धा, पण परतीच्या पावसानं म्हणजे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं केलेलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक त्याचं गेलेलं आहे. या सगळ्यामध्ये तो इतका त्रस्त आहे की त्याला तात्काळ मदत मिळण्याची गरज आहे. म्हणून नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे व्हायला हवे आहेत, हीच अपेक्षा आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार हे 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. लातूर आणि उस्मानाबाद इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत. तुळजापुरामध्ये 9:30 दरम्यान ते हेलिकॉप्टरने उतरले आणि तिथून पुढे त्यांनी काक्रंबावाडी या ठिकाणची पाहणी केली. तिथून ते सास्तूरकडे रवाना झाले. सास्तूरमधल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करतील. जेव्हा ते काक्रंबावाडीला पोहोचले तेव्हा ते तिथे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यांच्याशी सुद्धा बोलले. त्यांच्यासोबत खूप मोठा लवाजमा दिसतो आहे. महत्त्वाचे नेते किंवा स्थानिक नेते मात्र त्यांच्यासोबत नाहीत, पण त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असलेले अनेक जण आहेत आणि त्यांची मात्र गर्दी झालेली बघायला मिळते. वारंवार शरद पवार आवाहन करतायत की सोशल डिस्टन्सिंग पाळा, पण तसं होताना दिसत नाही. त्यांचा दौरा मात्र सुरू झालेला आहे. 2 दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. काक्रंबावाडी इथून ते सास्तूरकडे रवाना झाले असं कळत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही त्यांनी साधलेला आहे. एकच फक्त आपण या सगळ्यामध्ये बघायला हवं की शरद पवारांचा दौरा असेल, अजित पवारांचा दौरा असेल किंवा धनंजय मुंडेसुद्धा तिकडे दौऱ्यावर जाणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. या सगळ्यामधून निष्पन्न चांगलं व्हायला हवं आणि जलद गतीने नुकसानग्रस्त शेतकरी जो आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचायला हवी अशीच अपेक्षा करूया. इथेच थांबतो आहोत. ताज्या घडामोडींसह काही चांगल्या कार्यक्रमांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.